नमस्कार। कुक विथ स्नेहल आंब्रेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा देवाला चंपाषष्ठी विशेष भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य बनवणार आहोत। जशी देवीची नवरात्र असते तसंच खंडोबाचीही नवरात्र असते, पण ते षडरात्र म्हणजे सहा रात्र आणि सहा दिवस असतं। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते सहाव्या दिवसांपर्यंत हे सहा दिवसाचं नवरात्र असतं। मार्तंड भैरव आणि मल्ल यांनी दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील मोठे अरिष्ट टळले। त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्यासोबतच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली, म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्ठी हे नाव मिळालं आणि ह्या उत्सवाला सुरुवात झाली। आणि म्हणूनच आजच्या दिवशी महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा दैवाला नैवेद्याच्या रूपात भरीत आणि रोडगे बनवले जातात। चला तर मग आपण आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। सर्वात प्रथम भरीत बनवण्यासाठी मी हे दोन भरताचे वांगे भाजून घेणार आहे। त्यासाठी आपण ह्याला थोडंसं तेल चोळून घेऊया। तुम्ही ह्या ठिकाणी अशा मोठ्या वांग्यांऐवजी छोटी वांगी किंवा मग हिरवी वांगी देखील भरतासाठी वापरू शकता। वांग्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतल्यानंतर आपण ह्याला एक एक करून गॅसवर ह्या जाळीवर ठेवून भाजून घेणार आहोत। फुल फ्लेमवर ह्याला सगळ्या बाजूने फिरवून फिरवून भाजून घ्यायचं आहे। बरेच लोक वांगी कापून आणि अशी भाजून न घेता भरीत बनवतात, परंतु त्याला अशी भाजलेल्या वांग्याच्या भरताची चव येत नाही। तर हे पहा, हे वांगं भाजून घेतल्यानंतर नरम लागत आहे, म्हणजेच आपलं हे वांगं छानपैकी भाजलेलं आहे। अशाच पद्धतीने मी दुसरं वांगं देखील भाजून घेणार आहे। आपलं दुसरं वांगं भाजत आहे तोपर्यंत आपण ह्या वांग्याची ही जी वरची साल आहे ती काढून घेऊया। तर ह्या ठिकाणी मी ह्या वांग्याची साल काढून घेतलेली आहे। इथे हे आपले दोनही वांगे भाजून त्यांची साल मी काढून घेतलेली आहे। सुरीच्या साह्याने ह्या वांग्यांची देठ कापून काढून टाकायची आहे आणि वांग्यांच्या आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही ते चेक करून पाहायचं आहे। ह्यानंतर आता कढाईमध्ये थोडंसं तेल घालून तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये हे थोडेसे शेंगदाणे छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत। ह्याच्यामुळे आपल्या भरताला फारच छान चव येते आणि भरीत खातांनी हे भरतामध्ये फारच खमंग, क्रंची आणि चविष्ट लागतात। शेंगदाणे छान असे खमंग तळून घेतल्यानंतर ह्यांना आपण ह्या कढाईतून काढून घेऊया। ह्यानंतर आता हे काही सुक्या खोबऱ्याचे काप देखील आपण हलकेसे तळून घेणार आहोत। ह्याच्यामुळे देखील भरीत खाण्यासाठी फारच चविष्ट लागतं। तुम्ही देखील असे थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं भरतामध्ये तळून घालून बघा। बघा, नेहमीच्या तुलनेत नक्कीच तुम्हाला हे भरीत खायला आवडेल। खोबरं हलकसं तांबूस तळून घेतल्यानंतर आता ह्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं व 10 ते 12 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्यांची छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घेऊया। भरितामध्ये लसूण असा ठेचून घातल्यामुळे भरीत चवीला फारच छान लागतं। ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालायचे आहेत। वांग्याच्या भरतामध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्तच करावा, फारच छान चव लागते भरताची त्यामुळे खाण्यासाठी। तर फुल फ्लेमवर कांदा असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचा आहे। ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि आपण तळून घेतलेले शेंगदाणा आणि खोबरं हे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्यासोबतच चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ देखील आत्ताच ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे भरीत हिरव्या मिरच्यांचा वापर करून देखील बनवू शकता, परंतु असं लाल तिखटात बनवलेलं भरीत चवीला फारच छान लागतं, तेव्हा मी ह्या ठिकाणी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर आता हे भाजलेले वांगे देखील ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अगदी हलक्या हाताने वांगे मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहेत, आपल्याला ह्याला जास्त बारीक होऊ द्यायचं नाहीये। तर हे पहा, आपलं हे भरीत फारच छान दिसत आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला रंग देखील फारच छान आलेला आहे। 2 ते 3 मिनिट सर्व मसाल्यांसोबत वांगी परतवून घेतली की ह्याच्यामध्ये एक मोठी हिरवी वाटी कांद्याची पात सुरीने अगदी बारीक चिरून घालायची आहे। लक्षात ठेवा, कांद्याची पात ही भरतामध्ये अगदी शेवटीच घालायची आहे। पात कोवळी असल्यामुळे भरताच्या नुसत्या गरमपणामुळे देखील ही पात छान शिजल्या जाते, खातांनी ती अजिबात कचकच लागत नाही। तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा। दुसरं म्हणजे पातीचा हिरवा रंग देखील भरतामध्ये टिकून राहतो,
आणि भरीत देखील ह्याच्यामुळे चवीला फारच छान लागतं। कांद्याची पात भरतात मिक्स करून झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर हे पहा, अतिशय चमचमीत आणि चविष्ट असं आपलं हे वांग्याचं भरीत या ठिकाणी तयार झालेलं आहे। बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर हे भरीत खाण्यासाठी फारच भन्नाट लागतं। बघता क्षणीच हे भरीत गरम गरम खाण्याची इच्छा होते। तेव्हा तुम्ही एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे येत्या चंपाषष्टीला असं वांग्याचं चविष्ट भरीत नक्की बनवून बघा। यानंतर आता आपण नैवेद्यासाठी रोडगे बनवणार आहोत। तर इथे मी ह्या ताटामध्ये एक छोटी वाटी बाजरीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी ह्याला मळून घेणार आहे। हाताला थोडं थोडं पाणी लावून हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरीच्या किंवा रोडग्यांच्या कडेला चिरा पाडणार नाही। ह्या मळलेल्या पिठाचे मी नैवेद्यासाठी बरोबर 5 भाग करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने 5, 7, 11 जसे तुम्ही नैवेद्य भरत असतील तेवढे नैवेद्य ह्या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। रोडगे म्हटलं की थोडेसे जाडसरस असतात, तेव्हा यांना ताटात नव्हे तर असं हातावरच थापून घ्यायचं असतं। पीठ हाताला चिटकत आहे असं वाटत असेल तेव्हा थोडंसं पाणी हाताला लावून हे रोडगे हाताने थापून घ्यायचे आहेत। तुम्हाला हे रोडगे असे हातावर थापायला जमत नसेल तर तुम्ही ह्यांना ताटात आपण जशी भाकरी थापून घेतो त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तर हे पहा, ह्या ठिकाणी मी हे 5ही रोडगे थापून घेतलेले आहेत। यानंतर आता गॅसवर तवा चांगला गरम झाला की हे 5ही रोडगे आपण ह्या तव्यावर भाजायला घालूया। माझ्या तव्याची साईज मोठी आहे तेव्हा माझे हे 5ही रोडगे तव्यावर बसलेले आहेत। तुम्ही तुमच्या तव्याच्या साईजप्रमाणे जेवढे रोडगे तव्यावर बसतील तेवढेच भाजायला घालायचे आहेत। यानंतर रोडग्यांच्या वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। ह्यांच्यावरचं पाणी सुकलं की सर्व रोडग्यांना उचटणीच्या साह्याने पलटी मारून ह्यांची दुसरी बाजू पूर्णपणे तव्यावर भाजून घ्यायची आहे। रोडग्यांची दुसरी बाजू पूर्णपणे भाजून झाल्यानंतर पुन्हा ह्यांना पलटी मारून ह्यांची पहिली बाजू छान अशी खरपूस होईपर्यंत ह्या तव्यावरच भाजून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या रोडग्यांची दुसरी बाजू अतिशय छान अशी खरपूस आणि खमंग भाजून झालेली आहे। आणि तुम्ही ह्या ठिकाणी बघितलंच असेल, आपल्या प्रत्येक रोडगा ह्या ठिकाणी अतिशय टम्म फुगलेला आहे। आता ह्याचे नैवेद्य कसे भरायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर एकदा ताटामध्ये अगोदर हे 5ही रोडगे ठेवून घ्यायचे आहेत। यानंतर ह्या रोडग्यांवर 1-1 चमचा भरीत ठेवून घ्यायचा आहे। यानंतर आता प्रत्येक रोडग्यावर खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्यामध्ये म्हणजेच हळदीमध्ये घोळून ह्या नैवेद्यावर ठेवायचा आहे आणि सोबतच गुळाचा खडा देखील गोडाच्या रूपामध्ये ह्या नैवेद्यावर ठेवायचा आहे। यानंतर आता भंडाऱ्याने म्हणजेच हळदीने भरलेली खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये 1 रुपयाचे नाणे ठेवून घरातील देवतांची तळी भरून त्यांना अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट बनवून दाखवायचं आहे। प्रत्येकाच्या भागात चंपाषष्ठीला नैवेद्य बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, परंतु मी तुम्हाला आमच्याकडे जसा नैवेद्य भरला जातो ती पद्धत दाखवलेली आहे। बऱ्याच जणांकडे पुरणपोळीचा देखील नैवेद्य बनवला जातो, परंतु आजच्या दिवशी हा भरीत रोडग्याचा नैवेद्य हा हमकास बनवायचा असतो। तेव्हा तुम्ही देखील येत्या चंपाषष्ठीला माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे भरीत रोडग्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आजच्या दिवसाचं महत्त्व व मी सांगितलेली माहिती आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।